जय हिंद सैनिक युवा फाउंडेशनच्या वतीने तपोवन रोडवरील नम्रता कॉलनी परिसरात मोफत ऑक्सिजन लेवल आणि टेम्परेचर तपासणी अभियान घेण्यात आलं. यावेळी मनसुख वाबळे, प्रदीप कराळे, अल्ताफ सय्यद, देविदास येवले, रमेश सानप, सतीश मैड, मदन पालवे, जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशनचे शिवाजी पालवे, जगन्नाथ जावळे, भाऊसाहेब करपे, निवृत्ती भाभड, संभाजी वांढेकर, शिवाजी गर्जे, संजय पाटेकर, रघुनाथ औटी, सुरेश बडे, अंकुश भोस आदी उपस्थित होते. सामाजिक कार्य करणाऱ्यांचा तिरंगा ध्वज देऊन सन्मान करण्यात आला. नागरिकांनी या तपासणी मोहिमेबाबत समाधान व्यक्त करीत फाउंडेशनच्या कार्याचं कौतुक केलं. आणि जय हिंद सेवा सैनिक फाउंडेशनच्या वतीने आम्हाला जे काही खारीचा वाटा आहे तुम्ही दिलाय, ते मी सगळे माझ्या सैनिकांचा जे देशासाठी लढलेत आणि लढत आहेत यांच्यासाठी मी जी शब्द कमी पडतील इतके काही गोष्टी आहेत. आणि माझ्या वाटेला जे काही गोष्टी आपलं फाउंडेशन सांगेल ते काम मी प्रामाणिकपणे करत राहील. एवढंच त्यांचं जे काम आहे ते पाहून एकदम मी म्हणजे आनंद वाटला मला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज जे या ठिकाणी हॉटेल उभं आहे ते म्हणजे आमचे चुलते जे शहीद झाले त्यांचीच कृपा आहे. ती जागा आम्हाला भेटलेली होती त्या ठिकाणी आणि त्यांच्या कृपेने आज मी एक यशस्वी उद्योजक होऊ शकलो. आता जावळे साहेबाला आमची कंडिशन सगळी माहिती लहानपणापासून मला ते पाहतात. तर ह्याच गोष्टीमुळे मी भावित होऊन म्हणून तुम्हाला म्हणलो जर काही गरज जर असेल तर नक्की आपण मदत करू. आणि दुसरी गोष्ट एक तुम्हाला एक शब्द देऊ इच्छितो. आज माझे काय मित्र असतील, क्लास टू क्लास वन काही अधिकारी असतील, त्यांच्या माध्यमातून नक्कीच आपण लवकरात लवकर जे स्मारक आहे आपण नक्कीच उभारू. आणि दुसरी गोष्ट बच्ची भाऊ करून ना आजचा उपक्रम ज्या पद्धतीने जे साजरा केला आहे तो खरंच त्यांचा व्यक्तिगत शिवाजी पालवे यांचा आम्ही आभारी आहेत. विशेष म्हणजे त्यांनी जसं जे माझा उल्लेख केला आहे मी दानशूर आहे किंवा खूप काही असं मार्गदर्शक आहे किंवा खूप काही असं सहकार्य करतो असं मुळातच काही नाही आहे. जे काय आपल्या समाधानाने किंवा जे आपल्या इच्छेप्रमाणे माणसाला जर कुठं पण कोणतं चांगलं कार्य जर असेल तर त्याला मदत हात करण्याची एक आपोआप जागरूकता येते आणि त्या माध्यमातून आपण करायचा प्रयत्न करतो. सैनिक हा सगळ्यांसाठी आदरणीय माणूस आहे, आदरणीय व्यक्ती आहे. कारण की जो देशाचं रक्षण करण्यासाठी ज्यावेळेस तो घरातलं सर्व काही पाठीमागं सोडून ज्यावेळेस बॉर्डरवर लढाई करतो तर तो कधीच हा विचार नाही करत का मला ह्यातून मी परत जाईल किंवा मी परत काय पाठीमागं येऊन मी माझ्या परिवाराला लक्ष देईल किंवा माझं उत्पन्न वाढवेल की मी मोठं प्रॉपर्टी वाढवेल. तर हे कोणतंही त्याच्या मनात धैर्य नसतं. त्याच्या मनामध्ये एवढंच एक इच्छा असती का मला जे दिलेले कर्तव्य मला जे दिलेली रिस्पॉन्सिबिलिटी ती कशी मी पार पाडेल आणि त्यातला एक भाग म्हणून सैनिक लढत असतो. जे उपक्रम हाती घेतलेला आहे आम्हाला तर नाही वाटत कुणी घेतला असेल माझी सैनिक शहीद सैनिक तर यांना आम्ही त्यांचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करायला पूर्णपणे मदत करू आणि आम्ही त्यांचे आभार मानतो. जेव्हा जेव्हा पण ते बोलवतील आम्ही हजर राहून त्यांचं जे स्मारकचे जे स्वप्न आहे ते सर्व आम्ही पूर्ण करू ही आमची एक गवाही देते. आज जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून अहमदनगर येथील तोरानगर भागातील शहीद भूमीमध्ये कोरोनाच्या या संकट काळामध्ये आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं. यामध्ये शरीराची ऑक्सिजन लेवल चेक करण्यासाठी त्याचप्रमाणे शरीराचं टेम्परेचर चेक करण्याची मोहिमेचा प्रारंभ या ठिकाणी करण्यात आला. त्याचप्रमाणे अहमदनगर जिल्ह्यामध्ये चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींचा या ठिकाणी गौरव करण्यात आला. त्यामध्ये उद्योगपती, समाजसेवक देविदासजी येवलेसाहेब, त्याचप्रमाणे समाजसेवक मनसुखजी वाबळेसाहेब, त्याचप्रमाणे समाजसेवक अल्ताफजी सय्यदसाहेब, त्याचप्रमाणे समाजसेवक प्रदीपजी काळेसाहेब यांचा या ठिकाणी तिरंगा देऊन सन्मान करण्यात आला. आणि अहमदनगर जिल्ह्यामधील जनतेची आपण मोफत या ठिकाणी आजपासनं ऑक्सिजन लेवल आणि टेम्परेचर चेक करून देण्याचा मानस या ठिकाणी जैन सैनिक सेवा फाउंडेशनने ठेवलेला आहे आणि आजपासून या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. आपलं शहर, आपला जिल्हा आणि आपला देश, आपलं राज्य कोरोनातून लवकर मुक्त हो अशा पद्धतीने या ठिकाणी जैन सैनिक सेवा फाउंडेशनच्या वतीनं कामाला सुरुवात केलेली आहे. आणि या कार्यक्रमासाठी सर्व या ठिकाणी चेकअपसाठी उपस्थित राहिलेल्या मंडळीचं तसेच फाउंडेशनचे सर्व आजीमाजी सैनिक यांचं सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि चांगलं काम करणाऱ्या चारही सत्कार मूर्तींना देखील या ठिकाणी अभिनंदन करतो आणि याच ठिकाणी थांबतो. भाऊसाहेब देशमाने यांनी आभार मानले. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.